Soyam, toyam, tadanum tum tadani. Soyam, toyam, tadanum tum tadani. नवरात्री स्पेशल धमाका बंपर फेल ही मंडळी सणासुदीचं निमित्त काढून काहीतरी लोकांचे खिसे कापायला बघत असतात काय आबा चालू आबा बघितलंत का मी मागच्या वर्षी जे झाड लावलं होतं ना त्याला पहिलं फूल आलंय हो अरे वा 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 किती सुंदर दिसतंय नाही वास नाही त्याला फारच आहे रंग किती अप्रतिम आहे छान आहे फूल पण हे ना फूल करतात लोकांना हे तर मला आवडत नाही खिसे कापतात हो नाहीतर काय गणपतीची वर्गणी झाली आता नवरात्रीची वर्गणी काय विचारू नका मी त्याबद्दल म्हणत नाही अगं मी व्यापाऱ्यांबद्दल बोलते व्यापारी दुकानदार वाट बघत असतात गणपतीमध्ये सेल मग त्याच्यापेक्षा मोठा सेल नवरात्रीमध्ये आणि बंपर सेल दिवाळीमध्ये काय चाललंय आणि या मुलांचं तरी काय चाललंय गणपतीला वर्गणी जमा केली नवरात्रीची वर्गणी जमा करणार काय करणार का त्या पैशांचं नुसता चुराडा करणार धुडगुस घालणार काय या सार्वजनिक उपक्रमांना नाही म्हणू नये काय लोकांना संघटित करायचा एकत्र आणायचा हा मार्ग हा उपक्रम म्हणून याच्याकडे बघतो काय हे भरमसाठ टीव्हीवर जे चॅनल झालेले आहेत ना ते झाल्यानंतर लोकांना एकमेकांना भेटायची वेळच येत नाही आता परवा सोसायटीची मीटिंग झाली 5-6 डोकी होती आलेली कोणी आलंच नाही का सांग घरी सगळे टीव्ही सिरियल संपायची वाट बघत होते श्रीमंत लोकांचे गरीब प्रॉब्लेम काय ते याचा नवरा तिच्या बरोबर त्याची बायको त्याच्या बरोबर काय बसलंय काय चाललं ही वृत्ती जर वाढत गेली तर मग काय होणार सांग ना मला म्हणून हे सोहळे हवेत तुमचा मुद्दा बरोबर आहे ना बाबा म्हणजे या निमित्ताने चार माणसं एकत्र येतात पण हे मला हे या मुलांचं काही आवडलेलं नाहीये कशाला आता रोज उठून वर्गणी म्हणजे काय नाही का काहीतरी त्याला काही निमित्त लागतं त्यांना बघितलं नवरात्रीचा मांडव पण घालायला सुरुवात केली माझं म्हणणं आहे गणपतीचा मांडव तुम्ही कशाला काढलात तेवढीच मेहनत नसती का वाचली आता कसला मंडप बांधताय लग्नाचा नवरात्री झालं लगेच सुरू एक संभ्रम आहे की दुसरं हजर अरे काय गरज काय मला सांग हा हे दांडिया वगैरे हे मराठी लोकांचे खेळ आहे बाबा पण देवी तर सगळ्यांची असते ना हो तुमचं लक्ष असतं देवीकडे तुम्हाला काय वाटलं आम्हाला काय कळत नाही तुमचं लक्ष कुठे असतं ते हा तेवढ्यासाठी हे सगळे दांडियाचे वगैरे उद्योग आहेत बाबा मला काय सांगतं मी कुठे असतो नाही नाही तुला म्हणजे अगदी तुला नाही रे पण तू सुद्धा असतोस ना त्यांच्यात बाबा म्हणजे आता कुठे सुरुवात झाली तेच ते बाबा वेळ कुठे असतो मला पण तू त्यांना जाऊन सांगत का नाहीस हो काय अरे काहीतरी विधायक कार्य हातून होईल का ते बघा म्हणावं अरे कितीतरी मोठ्या मोठ्या संस्था कितीतरी चांगलं चांगलं काम करत असतात तसं काही कार्य होतं का बघा म्हणावं काय तरी यंदा शलाका नाहीये नाही तर दरवर्षी नवरात्र आलं की तिचा आपला एक गोळ सुरू व्हायचा नाही अगदी मला मस्का मारण्यापासून सुरुवात हे शामल झालं की नाही अजून हो झालंय माझं हो हसताय काय 3 दिवसाचे दांडे नंतर आज आले अगं नाही शिर्याला सांगत होता नवरात्र आलं ना हो त्याच्यावर ना आठवण झाली शलाकाची शलाका असती तर रेवानं तिचं सुरू झालं असतं दांडियासाठी मस्का मारणं काय मस्का तो हो आधी बाबांना पटवणं मग त्याच्या आधी आबांना पटवणं शिर्याच्या थ्रू
तुम्हाला सगळं माहिती आहे सर्जन, तिचा असा गोंधळ होणार आहे, पण उगाच तिला ना तिची परीक्षा बघायचा तुम्ही. बाई तुमचा चहा ठेवला आहे इथे. तरी पण शामल तिला दरवर्षी परवानगी दिली आहे आम्ही. नाही पण त्यासाठी तारेवरची कसरत करायला लावायचं की नाही? की नाही हो ग, गंमत वाटायची त्याच्यासाठीच. कसली गंमत? कशी मस्का मारायची ना. बाबा तुमचे मोजे ठेवले बाबा, तुमचं टिफिन तयार आहे बाबा, रुमाल. अरे तू काय गप्पा मारत बसले, दे ना टिफिन लवकर. तयार आहे डबा. चल चल चल. काय चाललंय? आपल्या मराठी माणसांना ना बिझनेस माइंड नाही. हो हो. नाही नवरात्री तुला दांडीचं दुकान टाकून दाखवलं ना, नाव नाही सांगणार मनोज म्हणून. हो का? हो कर. शिरा शिरा काय काय भेटलं बराबर. मी नाही येणार पिकनिकला वगैरे. चल पिकनिक वगैरे नाही, पिकनिक वगैरे नाही, पिकनिक वगैरे नाही, नवरात्रीची वर्गणी काढ. ए पावती पाड. थांब थांब, वर्गणी ना. अरे देतो ना. देतो ना वगैरे नाही, तुझे खूप नाटक झाली, आता वर्गणी काढ आता. अरे एवढा चांगला जॉब मिळाला, चांगली तगडी वर्गणी मिळायला पाहिजे. तगडी वर्गणी देतो एका अटीवर. अटीवर? आईला बघ कसं पॉलिटिशियन सारखं बोलायला लागलं ते. शिर्या नक्की जिमखान्यावर जातोस ना रे? मस्करी करतो ना, माझी मस्करी करतो ना. देतो आता वर्गणी देतो. तुला काय कळतं का रे? साहेबांची कसं बोलावं काय कळतं का? शिर्या साहेब तुमची अट सांगा, आम्हाला मंजूर आहे, फक्त बोला तुमची अट काय. अट काय माहिती आहे? मी वर्गणी म्हणून जे पैसे देईल ना ते चांगल्या कामासाठी वापरणार असा. अरे तुला गोट्या काही बोलला नाही का? गोट्या नाही ना बोलत माझ्या बरोबर. अरे बाबा आमचाही तोच प्लॅन आहे. अरे बाबा शिर्या, गोट्याचा मावस भाऊ ज्या सोसायटीत राहतो ना तिकडच्या पोरांनी वर्गणी काढून अँब्युलन्स घेतली. अँब्युलन्स समजलं का? आता नगरसेवकांनी मदत केली ती वेगळी गोष्ट, पण क्रेडिट कोणाचं झालं? मंडळाचं. आपल्या मंडळाचं काय? आमचंही तेच प्लॅनिंग चाललंय. कशी वाटतं आयडिया? शपथ, ग्रेट, मस्त, जबरदस्त आयडिया आहे. दिली वर्गणी दिली मी. पावती पाड. अरे आता नाही, संध्याकाळी देतो ना. शी रे शी. अरे काय सकाळी सकाळी पैसे हात कसला पुढे करतो रे सकाळी. शी रे शी. अरे पण अरे नाही नाही बरोबर आहे, काहीतरी सकाळी द्यायचे नसतात पैसे का संध्याकाळी? नाही लक्ष्मीचं असं काहीतरी असतं ना. काय नाही त्याला वर्गणी द्यायची नाही, बाकी काय नाही. अहो घेणारच आहेत. काय ऍम्ब्युलन्स? हो तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती कळली. शक्यच नाही हो, नेण्याची बातमी चुकीची असणं शक्य नाही. अहो कारकर मी काय म्हणतो, ही पोरं काही समाजकार्य करतायत ना, त्यातच आनंद मानायचा. हो नेने समाजकार्याला कोण नाही म्हणते हो. मग काहीतरी करायचंच आहे ना. मग ते आपलं वाचणारे काढा, ऍम्ब्युलन्स कशाला? अहो त्यांनी असा विचार केला असणार की हे सगळे आता म्हातारे जाणारच आहेत, तर पोचवू एकेकाला. नाहीतरी आपल्याला केव्हा तरी ऍम्ब्युलन्सची गरज ही लागणारच आहे. काय बाबा? काय बाबा तुम्ही काय बोलत नाही? मी काय बोलणार, मला काहीच कल्पना नाही. अहो असं काय करता बाबा, तुमचं शिर्यास तर सगळ्यांचा लीडर आहे, त्याचीच ही कल्पना मुळातली. शक्यच नाही, त्याची कसली कल्पना? त्याला वेळ आहे कुठे म्हणायला? मी तुम्हाला त्याचा दिनक्रम सांगतो. तो सकाळी भल्या पहाटे, सकाळी कुठे भल्या पहाटे तो उठतो 8:30 उठला की मग त्याला मी सांगतो, अरे बाबा योगा सर कर, काहीतरी सूर्य नमस्कार वगैरे घाल. तो नाही म्हणतो, तो गडबडीत गडबडीत त्याची आणि त्या शेखरची सर्जन लागते. आंघोळ कुठे अशी करायची? त्या गडबडीमध्ये आंघोळ वगैरे करून झाली, कसा कसा डबा घेऊन सामाजिकच्या मागे धावते. मग जातो जिमखाने आज टोकरीला. तो येतो रात्री, तो आपला टीव्ही बघत बसतो. अरे कानी कपाल ओढतो, अरे व्यायाम कर, कुठेतरी काहीतरी जॉगिंगला रनिंगला द्या. तू तो काय करतो? तर टीव्ही बघतो. त्या टीव्हीवर काहीतरी हे दाखवतात ना ते स्पोर्ट्स वगैरे, ते स्पोर्ट्स बघून याचा व्यायाम होतो. त्यांचा स्पोर्ट बघतो याचा व्यायाम होतो. आणि नंतर मग जेवायला उठतो तो. जेवण झालं की मग तो शेतापावणी करायला बाहेर पडतो. तेव्हाच तर हे सगळं घडलं. काय सांगता काय? तुम्हाला कसं कळलं? आबा अहो नेण्यांपर्यंत बातमी कशी पोहोचते हे तुम्हाला सांगायला हवं का? मी काय म्हणतो की याच्यामध्ये वाईट काय आहे? म्हणजे समजा एक ऍम्ब्युलन्स आपली येऊन अशी उभी राहील, काय वाईट आहे त्याच्यामध्ये? वाईट काही नाही हो, पण कशाला हवं ते हवं लक्षण? अहो एखादी ऍम्ब्युलन्स चुकून जरी दिसली ना तरी अंगावर काटा उभा राहतो माझ्या. अहो तुम्हाला सांगतो मला असं भयंकर भीती वाटते हो. मनात नाही नाही ते विचार येतात. आणि ही पोरं 24 तास आपल्या डोळ्यासमोर ती ऍम्ब्युलन्स उभी करून ठेवणार म्हणजे मग. खरंय खरंय,
हे म्हणजे सतत डोळ्यासमोर मृत्यू उभा आहे असं झालं. श्यामला, अगं ए श्यामला, अगं कळलं का तुला काय नवीन बातमी आहे म्हणते काकू? बातमी? अगं न्यूज म्हण न्यूज. अगं बाई काही फरक आहे का त्याच्यामध्ये? जाऊ दे मरू दे ते महत्वाचं नाही, बातमी काय ती ऐकादी. बरं सांगा काय ते. अगं सोसायटीतली मुलं यंदा नवरात्रीच्या वर्गणीतून अम्ब्युलन्स घेणार आहेत म्हणे. अगं बाई अम्ब्युलन्स? बघ की हे म्हणजे हात दाखवून अवलक्षण झालं ना. का बरं? अगं पैसे जमणार आहेत ते कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामासाठी नको का वापरायला? ही कसली लक्षणं अम्ब्युलन्स म्हणे? अगं कुणीतरी कधीतरी आजारी पडणार त्यासाठी भाड्याने बिड्याने मिळते ना अम्ब्युलन्स, पण यांना कोण सांगणार? हो ते पण आहेच, पण काय. हे बघ पण बिन काही नाही, सोसायटीतल्या कुणालाही गोष्ट आवडलेली नाहीये, पण या पोरांना समजावून सांगणार कोण? तेही आहेच म्हणा. हो काय, तुमचा शिऱ्या पण आहे त्याच्यात. कुणीतरी सांगत होत ही त्याचीच आयडिया आहे म्हणून. अहो काहीतरी काय काकू, शिर्याला कुठे वेळ असतो? तो आपला 9 ते 6 नाही का जात नोकरीला, नसतोच त्या मुलांच्या मध्ये. हे बघ ते काही मला माहिती नाही, पण हे शिर्याचं डोकं आहे एवढं नक्की. अहो काकू तुम्हाला खरंच माहिती आहे का ही शिर्याची आयडिया आहे म्हणून? असं बोलू नका. म्हणजे मी सांगते ते खोटं आहे? ठीक आहे, संध्याकाळी शिर्या आला ना की त्यालाच विचार, पण हे जे काही चाललंय ना ते चांगलं नाहीये आणि सोसायटीतल्या कुणालाही हे पसंत नाहीये, एवढं सांगायलाच मी आले. ठीक आहे जाते मी. हा बोल श्यामल. काय नाही मी सहजच केला होता फोन. हो ते कळलं मला. आबा बरे आहेत ना? नाही आबा बरे आहेत. मग म्हणजे अहो काय झालंय, शिर्याने सगळं गोंधळ करून ठेवलाय. हो शिर्या आला एवढ्या जिमखान्यातून काच दांडी? नाही काय ग हे शिर्या नोकरी बिकरी सोडून नाही ना आला? अहो नाही तुम्ही ऐकून घ्या ना माझं काय झालंय. तुम्ही काय ते सकाळी त्याला विधायक कार्य करायचं म्हणून लेक्चर दिलत ना? मग त्याचं काय? अहो पण गोंधळ त्याच्यानेच झालाय, त्यांनी सगळ्या मुलांना सांगून टाकलं आणि सगळ्या मुलांनी म्हणे पैसे जमून अम्ब्युलन्स घेण्याचं ठरवलंय. अम्ब्युलन्स? हो म्हणजे सोसायटीत कुणालाच पसंत नाहीये. नेने काकू आले होते ना आत्या, त्या मला सांगत होत्या की सगळे वैतागले आहेत म्हणे, पण मला काही कळलंच नाही. हे बघ श्यामल, मी संध्याकाळी येतो मग आपण याच्यावर बोलू सविस्तर. हा नाही मी बोलतो त्याच्याशी, तू काही काळजी करू नकोस. आणि हे बघ त्या नेने काकू म्हणतात म्हणून तू त्याला झापू नकोस उगाच्या उगाच. हा मी बघतो काय ते. बरोबर. हा आता ठेव फोन, मोबाईल वर बोलतोय आपण. चला गाडव हाशी घ्या, नसता शहाणपणा करतो आणि मग तोंडगशी पडतो, सांगून ऐकत नाही. तरी हजार वेळ हा शेखर ओरडत असतो अंगावर. अहो आबा काय झालंय? तुला कल्पना नाही केवढा घोळ घालून ठेवलेला आहे अशियानं, ते आमच्या पेन्शनर्स क्लब मध्ये महाभारत घडलेलं आहे. अगं भाई आता हे काय नवीन? तुला खरंच कल्पना नाही आहे? नाही कसली? अगं भलता शहाणपणा करून ठेवलाय शिर्यानं, ते नवरात्रीची वर्गणी गोळा केलेली आहे आणि त्या पैशातून अम्ब्युलन्स आणणार आहेत. हो मला नेने काकू तेच म्हणत होते. अहो तुला माहिती होतं? नाही नाही आधी माहित नव्हतं आबा, आत्ताच नेने काकू आले होते ना त्या सांगत होते आणि म्हणे सोसायटीत कुणालाच आवडलेलं नाहीये. नाहीच आवडणार, कसं आवडेल? हा शहाणपणा करून ठेवा, सांगितलं तर कोणी येणार अम्ब्युलन्स आणायची सगळं सोडून? नाही नाही मला काय वाटतं आबा, शिर्याला यातलं काहीच माहित नसणार, हल्ली जातो तरी कुठे तो मुलांच्या मध्ये, नाही का? तू काही सांगू नको, तुझा अंदाज करण्यात काही अर्थ नाहीये. या शेखरला येऊ दे, समक्ष विचार त्याला. अरे बाबा रे तुम्ही काय चालू दिलं आहे? बरं तुम्ही चहा घेणार ना आबा? मी नको, काही नको, शेखर आल्याशिवाय मला चहा नको. कधी एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतो सुद्धा. पुढे करण्याची
सगळ्या सोसायटीवर बातमी झाली आहे. नेने काकू आल्या होत्या ना, त्या सांगत होत्या काय तर म्हणे हे सगळं शिऱ्याचंच काम आहे. आता त्यांनी सांगितलं म्हणजे सगळ्या सोसायटीवर ही बातमी झालेली असणार. झाली असणार म्हणजे काय, झालेलीच आहे. मला एक सांग, अँब्युलन्स कशाला? मला पेन्शनर्स क्लब मध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सगळ्यांचं एकच म्हणणं काय तर म्हणजे पोरं म्हाताऱ्यांना पोचवायच्या तयारीला लागलेली आहे. त्याच्यामध्ये पुढाकार या शिऱ्याच आहे. हे सगळं तुमच्यामुळे झालंय बरं का? काय ते सकाळी लेक्चर दिलं तुम्ही विधायक कार्यकर्या म्हणून, बघा आता. म्हणून म्हटलं सार्वजनिक कामं वगैरे नको, कशाला हवी आहे ती? 50 तोंडाने लोक बोलणार. अग हो श्यामल, तू त्याच जरा ऐकून घे ना. तो काय बोलणार आहे आता, काय रे? अग श्यामल, त्याचं म्हणणं काय ते त्याला मांडू दे ना. लोक काय बोलतात त्याच्यावरती तुम्ही तुमचं मत कसं काय ठरवता मला कळत नाही. बोल रे तू. काय बोलू, तुम्ही कोणी काहीही माहित नसताना आधीच आरडाओरड सुरू केला. खर तर मला पुढाकार घ्यायचाच नव्हता, पण दरवर्षी तुमची सर्वांची तक्रार असते. मुलं काहीच करत नाही, पैसा जमा करतात आणि मजा करतात. आबा तर नेहमी म्हणत असतात पोरं पैसा जमा करतात आणि दारू पितात, चांगलं काही कामच करत नाही. अरे म्हणतात म्हणजे काय, खरंच आहे ते? खरं आहे ना. म्हणून मी ठरवलं त्यांना काहीतरी एक चांगलं उद्दिष्ट ठरवून देऊया, आणि ते जर खर्चिक असेल ना तर इतर फालतू खर्च कमी होतील. आता ॲम्ब्युलन्स घेतली म्हणून सगळे लगेच हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत. ॲम्ब्युलन्स लगेच येणार आहे. किती पैसा लागतो माहिती आहे? तेवढा फंड जमा होणार आहे. आणि झालं समजा तेवढा पैसा जमा झाला तर ते खर्च नाही करणार. मी सांगितलंय बाबांनो पैसा ठेवा, पुढच्या वर्षीसाठी सेफ ठेवा. शाबास शाबास. आधी न बघता ओरडायचं आणि आता शाबास. हे बरोबर आहे. म्हणजे एकीकडे आपण ओरडतो की तरुण पिढी काहीही विधायक काम करत नाही म्हणून, आणि त्यांनी असं काय काम करायला सुरुवात केली की त्यांच्या नावाने बोंब बॉम्ब करायची, हे काय? पण आम्हाला हे कसं कळणार? पण मग विचारायचं ना त्याला. काय विचारल्याशिवाय तुम्ही आपले सुरू करता म्हणजे काय? तू जा रे, तू आत्ता जा रे, जरा हात पाय धुऊ आणि फ्रेश हो. तू त्याला काय चहा काय खायला तिला देणार आहेस की नाही? देणार आहे देणार आहे. मला वाटलं उपाशी ठेवतेस की काय. हॅलो हॅलो हॅलो. ऐक माझं पटकन निघ, की तू लगेच लगेच निघ. अगं ऐक, ये 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 लवकर ये. आता नवरात्रीच्या पास झाले. ए शिर्या. अरे काय म्हणते, काय म्हणते? कंटाळले, बोर झाले. हा हॅलो शलाका, काय ग? अग असं नाही करायचं. आणि हे बघ, आपला जॉब महत्वाचा, कळलं ना? पूर्ण लक्ष त्याच्यावरती द्यायचं. आणि इथली मजा काय आल्यानंतर आहे काय ग? चल शलाका, मी ठेवतो फोन, हा नंतर करीन. चल बाय बाय. करते काय चूर्ण दिलेलं घे. असं काय करत? मला बोलायचं होतं तिच्याशी. काय नाही, सांगायचं होतं नवरात्र तिकडे कुठे देवीचं देऊळ वगैरे असेल ना ते जाऊ नये म्हणून. पंचांग दिलं ना आबा तुम्ही? अगं नाही श्यामल, आता बोलताना मला असं जाणवलं की खूप होमसिक झाली आहे. त्यातून मग तू आणि आबा बोलले असतात ना तर मग अजून हळवी झाली असती, म्हणून मी आता ठेवला फोन. नंतर नंतर बोलूया ना तिच्याशी आपण. चला 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 चला. अगं नाही आणि मेल करूया ना आपण तिला. चल रागवायचं नाही. अरे शिर्या शिर्या, मी व्यवस्थित बोलवा मला. काय बोला, तुला राग नाही ना रे? आला आला बघायसाठी विधायक कार्य तुझ्या ॲम्ब्युलन्स. काय झालंय, माझा जरा गैरसमज झाला. माझ्या तर वय झाले ना, त्या वयामुळे असं होतं कधी कधी. हा तू रागवू नको बाबा. मी रागवेन का तुमच्यावर? काय बोला, वाटलं कसं नाही आवड. मला आपलं उगाच वाटलं कसा मोठा झाला रे शिर्या. समजूतदार, त्याच लक्षण आहे हे. गप ना, कानफाडक मारे तिकडे दिसत नाहीत आबा, झोपलेत ते. कोण आबा करते? मी आहे आबा, मी मनोज. शिर्या आहे
हो आहे ना आहे का काय रे ती वर्गणी गोळा करायची होती म्हणून काय 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 म्हणा सहज 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 आम्ही बोलत त्याला अरे शिर्या ए शिलेश शिर्या बोला आले काय रे चल वर्गणी गोळा करायला लवकर अरे वाट बघतात तिकडे तुला काय कामधंदे नाहीत काय रे उगाच येतो बघा ना चल मारतो काय अक्कल आहे काय रे आबा का ओरडत होते काय झालं आबांच्या समोर वर्गणी मागायला अक्कल नाही तुला जाऊ दे जाऊ दे तू काय एकटाच आलाय नाही सगळी मुलं आहेत बाहेर वाट बघतायत बरं जाऊ दे आबा आबा जाऊ दे काय लहान आहे तो लहान आहे त्याला जाऊ दे त्याच्याबरोबर एकट्याला नाही जाऊ दे मी सुद्धा राहणार आहे कुठे वर्गणी गोळा करायला बरी आहे ना तुझा त्यांच्या विधायक कार्यात माझा हातभार नको हो ना हवा 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 हातभार हवा हवा तर इकलून नेतो तुम्हाला सोयम तोयम तदनुं तुम तादानी सोयम तोयम तदनुं तुम तादानी